आता वैभव राऊत त्यांच्यावरती तुम्ही बघितलं असेल काय कारवाई केलेली आहे. ही जी कारवाई केलेली आहे ते अँटी एटीएसने जी कारवाई केली ही कारवाई योग्य आहे की नाही हे समाज बांधवाला समजलं पाहिजे होतं. म्हणून आपला सर्व समाज बांधव जो शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज जो वसई विरार नाला चुपाला डहाणूपासून अलिबागपर्यंत पसरलेला आहे त्या सर्वांना जे प्रतिनिधी होते त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांना बोलून घडलेल्या घटना काय आहेत तथ्य काय आहेत इकडे आल्यानंतर एटीएसने काय केलं करताना पंचनामा केला नाही त्यानंतर त्यांची जी पत्नी होती तिला बंद करून तिकडे कोणतीही लेडीज स्त्री नसताना म्हणजे लेडीज एटीएसचा ऑफिसर नसताना त्यांना पूर्ण दिवसभर काही पुरुष मंडळी जे होते त्यांच्या जोडीला ठेवण्यात आलं हे किती योग्य आहे. त्यानंतर त्याचा पंचनामा रीतीरित्या केला पाहिजे होता. पंचनामा जिकडे वस्तू सापडल्या तिकडे केला जातो पण तसं न करता त्या वस्तू एकंदरीत अशा दिसत आहेत की त्या गाळ्यातून काढून घरी आणल्या आणि घरी आणल्यानंतर सुद्धा पंचनामा केला नाही. जर पंचनामा करायचा होता तर पंचनामा गाळ्यात का केला नाही आणि पंचनामा करायचा नव्हता तर मग आमच्या गावकऱ्यांना हे सर्व येण्याआधी पंचनामा करणार आहोत असं का सांगण्यात आलं आणि याचा विरोध करण्यासाठी वैभव राऊत यांचं समर्थन करण्यासाठी येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे 17 तारखेला संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ सर्व भंडारी समाज तसेच सर्व हिंदुत्ववादी व सर्व राष्ट्रनिष्ठ संघटना यांना घेऊन एक प्रचंड मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जो असेल हा चोपारा गावापासून पंचमुखी हनुमान मंदिर सिव्हिक सेंटर इथपर्यंत असणार आहे.